जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नागपूर शहरात कोरोनाच्या काळात नागरिकांनी रस्त्यावर गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करावे याबाबत लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने नागपूर पोलीस ठाण्याच्या वतीनं पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह नागपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला होता. नागपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह नागपूर शहरात रूट मार्च काढण्यात आला होता. रूट मार्चची सुरुवात नागपूर पोलीस ठाण्यापासून झाली. हा रूट मार्च कामगार नगर, श्रमिक नगर, नागपूर स्वारबाबा नगर या मार्गाने काढण्यात आला. रूट मार्च शहरातून जात असताना नागरिक रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या टवाळखोरांना दंडुक्यांचा प्रसाद दिला. त्यावेळी नागपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांनी अधिक माहिती दिली. कडे पठार, शिवाजीनगर, नागपूर गाव, अशोकनगर या भागात आणि कामगार नगर या भागामध्ये रूट मार्च करण्यात आला. या रूट मार्चमध्ये 3 अधिकारी, 12 कर्मचारी आणि 14 होमगार्ड्स होते. रूट मार्च केल्यानंतर जे मोकळे मैदान आहेत, कडे पठार या ठिकाणी जे लोक पायी फिरतात, त्या पायी फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यासाठी काही त्या मोकळ्या ग्राउंडमध्ये जाऊन त्या ठिकाणी सौम्य लाठीचार्ज पण करण्यात आलेले आहे, जेणेकरून हे लोकांचं फिरण्याचं प्रमाण कमी होईल यासाठी ही कारवाई करण्यात आलेली आहे. कडे पठार आणि श्रमिक नगर, अशोकनगर या भागात राहणाऱ्या लोकांना आम्ही पुन्हा पुन्हा विनंती करतो आहे की घराच्या बाहेर पडू नका आणि विनाकारण कोरोनाला आपण आमंत्रण देऊन घरी प्रसाद घेऊन जाऊ नका. बाहेर फिरून विनाकारण पोलिसांच्या दंडुक्याला सामोरे बसण्या पडण्यापेक्षा किंवा दंड भरण्यापेक्षा घरात बसा आणि स्वतः सुरक्षित राहा. शहरात विनाकारण गर्दी करू नये, मास्कचा वापर करावा, प्रशासनाच्या आदेशांचे पालन करावे या सूचना ध्वनिक्षेपकावरून नागरिकांसाठी दिल्या जात होत्या. रूट मार्च मध्ये पोलीस उपनिरीक्षक सुखदेव काळे, सतीश पाटील तसेच तुळशीराम राठोड यांच्यासह पोलीस अंमलदार, महिला व पुरुष पोलीस, होमगार्ड आदी सहभागी झाले होते. प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सह सुनील पगारे, नागपूर.